मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत आणि रत्नागिरीमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा होतोय. शहरातल्या चंपक मैदानामध्ये हा सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी जिल्ह्याभरातल्या हजारो लाडक्या बहिणी हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. तेव्हा या सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि दौऱ्यावर आल्यानंतर प्रथमतः ते रत्नागिरी येथील विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलचं भूमिपूजन करणार आहेत आणि त्यानंतर ते रत्नागिरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर याच चंपक ग्राउंडच्या याच पेंडॉलमध्ये लाडकी बहीण योजनेचं वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. साधारणतः 1 लाखांपेक्षा जास्त महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे आणि तशी तयारी देखील या ठिकाणी जय्यत करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि एक भव्य पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. कारण ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे आणि त्याच कुठेतरी वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आज रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मयसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.